नाशिक उपकेंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित असलेले त्यांच्या हस्ते मगाशी ऑनलाईन भूमिपूजन झाले ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या भारत सरकारच्या राज्यमंत्री आदरणीय भारतीताई या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय छगन भुजबळ साहेब या विद्यापीठाचे कुलगुरु आदरणीय कारभारीजी काळे राजेशजी पांडे अमितजी पाटील प्रफुल्लजी पवार सोनवणे सर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व या गावचे आजी माजी पदाधिकारी या गावचे सरपंच पोलीस पाटील सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि बंधू भगिनींनो मला आठवतं 2 सव्वा 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि ते नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्याच दिवशी मी माझ्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. नाशिकच्या पत्रकार परिषदेला सामोरं जायच्या अगोदर भुजबळ साहेब असतील उद्धवसाहेब असतील त्यांनी या विभागाचा प्रमुख म्हणून माझ्याशी चर्चा केली आणि नाशिकच्या 1.5 लाख विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं की या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं उपकेंद्र हे नाशिकमध्ये सुरू होईल आणि सगळ्यात चांगलं सगळ्यात उत्कृष्ट उपकेंद्र जर महाराष्ट्रातलं कुठचं असेल तर ते नाशिक असेल अशा पद्धतीची घोषणा 2 सव्वा 2 वर्षापूर्वी सगळ्यांनी केली होती. मला या खात्याचा प्रमुख म्हणून भुजबळ साहेबांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आणि त्यांच्याबरोबर त्यावेळी काम करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी मांढरे यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत. ज्या ज्यावेळी या जागेचा प्रश्न उभा राहिला त्या त्यावेळी सहकार्य करण्याचं काम पालकमंत्री या नात्याने भुजबळ साहेबांनी तर केलंच परंतु माजी कुलगुरू असतील विद्यमान कुलगुरू असतील मॅनेजमेंटचे सगळे पदाधिकारी असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की एखादी गोष्ट करायची सगळ्यांनी मनावर घेतली. सगळ्यांनी याच्याखाली अंडरलाईन सगळ्यांनी जर मनावर घेतली तर त्याचं मूर्तरूप हे उभं राहू शकतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाशिकचं हे उपकेंद्र आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सगळ्यांनी याचा शब्द प्रयोग भुजबळ साहेब मी एवढ्यासाठी केला की भुजबळ साहेब म्हणून पालकमंत्री म्हणून भुजबळ साहेब आपण भाग्यवान आहात भारतीय आपण देखील भाग्यवान आहात की या उपकेंद्राची घोषणा झाल्यानंतर कुठेही या उपकेंद्राला राजकीय स्पर्श झाला नाही. शेवटी आपण विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानतो विद्यार्थ्यांसाठी आपण विद्यापीठं चालवतो विद्यार्थ्यांसाठी आपण महाविद्यालय चालवतो आणि म्हणून कटाक्ष जर आपण पाळला की अशा सेक्टरला तरी राजकारण येणार नाही तर ही कामं लवकरात लवकर उभी राहू शकतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. पण मगाशी ज्यावेळी मी कारभारी काळे साहेबांचं भाषण ऐकत होतो कारभारी काळे सरांनी सांगितलं की आपल्याला वायनरीवरचे काही सिलॅबस या ठिकाणी सुरू करायचे आहेत आदिवासी सेक्टरला चालना देणारे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणारे काही अभ्यासक्रम आपल्याला सुरू करायचे आहेत. पैठणी आपली राहिली येवल्याची पैठणी ही फेमस आहे आणि पैठणी करणारे कारागीर देखील स्वतःच्या पायावर लाखो रुपये कमवून उभे राहू शकतात हे देशाला जर कुठं दाखवलं असेल तर भुजबळ साहेबांच्या येवला मतदारसंघानं दाखवलेलं आहे हे देखील आपल्याला नाकारता येत नाही. तांब्याची भांडी असतील पितळ्याची भांडी असतील या संदर्भात देखील आपल्याला इथे कोर्सेस सुरू करणं गरजेचं आहे आणि म्हणून भुजबळ साहेब या खात्याचा प्रमुख म्हणून मला आपल्याला एक कळकळीची विनंती करायची आहे की जसं आपण या जागेसाठी पुढाकार घेतला तशा पद्धतीचे स्किल सेंटर उभारण्यासाठी आम्हाला 5 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. आम्ही 3 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत पण 5 कोटी रुपये जर आपण डीपीसी मधनं दिले तर महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं तिथल्या पोटेन्शियलवर उभं राहणारं स्किल सेंटर जर कुठचं असेल तर ते तुमच्या नाशिकमधलं असेल आणि म्हणून या कार्यक्रमाला बक्षीस म्हणून त्या विद्यापीठाला बक्षीस म्हणून जाता जाता आपण 5 कोटी रुपयाची घोषणा करावी ही देखील खात्याचा प्रमुख म्हणून आपल्याला विनंती करायची आहे. कारण कारभारी काळे साहेब आपल्याला माहिती आहे 8-10 दिवसापूर्वी अजितदादा मुंबई विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठामध्ये आले होते ते अर्थमंत्री आहेत ते 10 कोटी रुपये देऊन गेले आता भुजबळ साहेबांनी 5 कोटी रुपये द्यावे. कारण भुजबळ साहेब
आपली सगळ्यांची जी मानसिकता आहे ती विद्यार्थ्यांना घडवण्याची मानसिकता आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करत असताना महाराष्ट्र शासन, केंद्र शासन त्यांच्या मागे ठामपणानं उभा आहे हा देखील आशावाद त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि निधी 5 कोटी असेल, 50 कोटी असेल, पण त्या निधीतनं आपण नक्की विद्यार्थ्यांना काय देणार आहोत आणि कुठच्या पद्धतीचा करिक्युलम आपण क्रिएट करणार आहोत हे भविष्याच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, भारतीय आपण केंद्रामध्ये काम करता न्यू एज्युकेशन पॉलिसी मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्र शासनाने न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केल्यानंतर त्याचे तंतोतंत पालन करणारं महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे हे अभिमानानं मला सांगावं वाटतं. पण महाराष्ट्र राज्यातली जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याचा आदर्श खऱ्या अर्थानं देशाने घेतला पाहिजे. मी ज्यावेळी एका राज्यामध्ये काही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो तिथल्या एज्युकेशन सिस्टीमचं काहीतरी चांगलं मिळेल आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणता येईल यासाठी मी प्रयत्न करत होतो. पण मला विद्यार्थ्यांना एक सांगितलं पाहिजे की आपली महाराष्ट्र राज्याची एज्युकेशन सिस्टीम ही एवढी चांगली आहे की तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे पुण्याला जे COEP आहे ते आमच्याकडे नाही आहे, मुंबईला तुमच्याकडे जे VZE आहे ते आमच्याकडे नाही आहे, मुंबईचं लॉ कॉलेज जे आहे ते आमच्याकडे नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आमच्याकडे नाही आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देखील आमच्याकडे नाही आहे. एवढी एज्युकेशनल ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा आदर्श घेऊन आम्हाला शिक्षणामध्ये राज्यामध्ये वाटचाल करायची आहे हे रेकॉर्डवर त्यांनी माझ्या बैठकीमध्ये सांगितलं. आणि म्हणून विद्यार्थी तर आपलं खरोखरच सोनं आहे, कधी कधी ऑनलाईनची मागणी करतात सारखी सारखी, पण त्यांना हे देखील माहिती आहे की आता ऑनलाईन परीक्षा होणार नाही. माझा महाराष्ट्रातला विद्यार्थी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणार आहे, राजश्री शाहू महाराजांचा वारसा जपणार आहे, सावित्रीबाई फुलेंचा वारसा जपणार आहे, महात्मा फुलेंचा वारसा जपणार आहे. त्याच्यामुळे शासनानं जी आशा आपल्याकडनं व्यक्त केलेली आहे की करोनाच्या कालावधीमध्ये आपण परीक्षा देखील रद्द केल्या, करोनाच्या कालावधीमध्ये देखील ऑनलाईन आपण एक्झाम केल्या, परंतु आता आम्ही करोनावर मात केलेली आहे आणि आम्ही आता ऑनलाईन परीक्षेवर देखील मात करणार आहोत एवढे आम्ही विद्यार्थी सक्षम आहोत हे महाराष्ट्रातले विद्यार्थी सांगतात. आणि म्हणून सगळं जे काय चाललेलं आहे हे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी चाललेलं आहे. आम्ही सगळे नाममात्र आहोत. आज आमच्या कुलगुरूंनी सांगितलं की कशा कशा पद्धतीनं आपण हे कोर्सेस सुरू करणार आहोत, पण हे कोर्सेस सुरू केल्यानंतर मी काय रत्नागिरीवरनं इथे शिकायला येणार नाही किंवा माझ्या मतदारसंघातली मुलं काय ह्या ठिकाणी शिकायला येणार नाही. तुमच्याकडे ज्या ज्या पद्धतीचे प्रॉडक्ट तयार होत आहेत त्या पद्धतीमध्ये तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, उद्योगधंदे मिळाले पाहिजेत, यासाठी अशा पद्धतीची ही कार्यप्रणाली या विद्यापीठामार्फत तयार केली जाते. आज भुजबळ साहेब आपण व्यासपीठावर आहात म्हणून मला अजून 2 गोष्टी या ठिकाणी सांगताना मनापासूनचा आनंद होतोय आणि अभिमान देखील वाटतो की महाराष्ट्रामध्ये या 30-35 वर्षामध्ये महात्मा फुलेंचा विचार असेल, सावित्रीबाई फुलेंचा विचार असेल, तळागाळापर्यंत पोहोचवणारं अग्रगण्य नेतृत्व जर कोण असेल तर ते भुजबळ साहेबांच्या रूपानं आज व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहे. भुजबळ साहेब या विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुलेंच्या नावानं जाहीर झालं, आपण पुढाकार घेतला, सावित्रीबाई फुलेंचा पुतळा देखील पुणे विद्यापीठामध्ये तयार झाला. परवा आम्ही अजितदादांना विनंती केली की आता आम्हाला जिथं स्मारक तयार करायचं आहे आणि म्हणून 3 कोटी रुपयाची आवश्यकता आहे, मला सांगताना आनंद होतोय की त्या स्मारकाला देखील 3 कोटी रुपये महाविकास आघाडीच्या सरकारनं जाहीर केलेले आहेत. आणि आज भुजबळ साहेब व्यासपीठावर आहेत आणि म्हणून माझ्या खात्यामार्फत देखील काहीतरी मला, मी त्यांच्याकडे मागत असताना त्यांच्या मनातल्या इच्छा मला देखील काही पूर्ण कराव्या लागतील ही भावना उराशी बाळगूनच या व्यासपीठावर मी उपस्थित झालो. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या नावानं जे अध्यासन केंद्र सुरू आहे पुण्यामध्ये त्याला देखील 3 कोटी रुपये द्यायचा निर्णय हा उच्च व तंत्रशिक्षण विभागानं घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मुलींचं पहिलं विद्यापीठ जे स्थापन झालं SNDT विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुलेंचं अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय देखील महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलेला आहे आणि त्याला देखील 3 कोटी रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याची ऑर्डर देखील आम्ही 2-4 दिवसांमध्ये काढणार आहोत. शेवटी ज्यांनी ह्या शिक्षणाचा पाया रोवला, ज्यांनी शिक्षण पद्धती कशी असावी अशा पद्धतीची भूमिका या देशासमोर मांडली आणि म्हणून मी अनेक वेळा सांगतो आज न्यू एज्युकेशन पॉलिसी झाली असेल, प्राथमिक शिक्षण अनिवार्य झालं असेल, माध्यमिक शिक्षण अनिवार्य झालं असेल, पण याच्या मुहूर्तमेढ कुणी रोवल्या? मला असं वाटतं की याची जी मुहूर्तमेढ रोवली ही महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील,
या सगळ्यांनी रोवली. मला 1907 सालामधला एक किस्सा आठवतो आणि एक पत्र आठवतं की प्राथमिक शाळेमध्ये आपला जर पाल्य गेलं नाही तर त्याच्या पालकाला 1 रुपया दंड करण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं आणि तेच आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलंय. फक्त त्यांनी केलेल्या विचाराचं प्रतिबिंब आज आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणतोय. म्हणजे मला असं वाटतं की किती ताकदीचे आपले राष्ट्रीय संत होते, किती ताकदीचे आपले राष्ट्रीय पुरुष होते, किती ताकदीचे आपले पूर्वज होते याचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. मी अनेक वेळा सांगितलंय की 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी एक नवीन पिक्चर आला, त्याचं काहीतरी त्याला आपण उद्योग म्हणतो, तो 500 कोटी 1000 कोटी काहीतरी झाला. अरे मला देखील कुतूहल निर्माण झालं की या पिक्चरमध्ये नक्की काय आहे आणि त्या पिक्चरमध्ये नक्की पुष्पामध्ये काय होतं. एक डायलॉग होता, पुढचा डायलॉग होता म्हणजे मी झुकणार नाही. पण मला असं वाटतं की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला सांगितलंय की मी कोणासमोरही झुकणार नाही, ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना झुकणार नाही हे सांगण्यासाठी पुष्पा बघायची आवश्यकता नाही. आम्हाला ऑलरेडी बाळकडू हे आहे की आम्ही अन्यायासमोर झुकत नाही, आम्ही चुकीच्या मार्गानं काम करत नाही. जे चुकीच्या मार्गानं काम करतो त्यांना वठणीवर आणण्याचं काम महाराष्ट्र करतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलंय. आणि म्हणून मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की महाराष्ट्रातले विद्यार्थी हे देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर इतके चांगले विद्यार्थी कुठेही मिळणार नाहीत याची खात्री मला 2-2.5 वर्षामध्ये झालेली आहे. आणि म्हणून आता ऑफलाईनची मागणी करू नका, ऑनलाईनची मागणी करू नका, ऑफलाईनच करणार. त्याच्यामुळे विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उत्कर्ष झाला पाहिजे यासाठी अनेक अनेक आम्ही उपक्रम राबवतोय. आणि जाता जाता एकच या ठिकाणी सांगतो की गॅदरिंग चालू होती की वाईट होती याच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही, परंतु आजची आपण जर गॅदरिंग बघितली तर खरोखरच आपल्या सगळ्यांची शोकांतिका आहे की विद्यार्थ्यांवर आम्ही जबाबदारी टाकतो. विद्यार्थ्यांना सांगतो की तुमची गॅदरिंग तुम्ही आता स्पॉन्सर शोधा आणि करा, पण आपण ज्यावेळी 75 वर्ष देशाला स्वातंत्र्याची पूर्ण होते असं सांगतोय त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागानं या वर्षीपासून निर्णय घेतलाय की विद्यापीठाच्या स्तरावर आता ही गॅदरिंग होतील, चांगल्या पद्धतीचे होतील. त्याच्यामध्ये कला क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना वाव दिला जाईल, क्रीडा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना वाव दिला जाईल. आणि त्याच्यासाठी या वर्षासाठी भरीव 10 कोटी रुपयाची तरतूद ही महाविकास आघाडीच्या सरकारनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला सगळं जे काय करायचं आहे हे महाराष्ट्राच्या भावी पिढीसाठी करायचं आहे. मगाशी मी बघत होतो गायकवाड सर या ठिकाणी भाषणाला उभे राहिले होते, गरमा एवढा चालू आहे, मी आपण त्या कूलर समोर तरी बसलोय. हे विद्यार्थी त्यांच्या हातामध्ये जे काही दिलंय त्याचा वारा घालण्यासाठी उपयोग करतायत. आणि म्हणून थंड वाटप सुरू केल्यानंतर गायकवाड सरांनी डोळे असे मोठे केले आणि थंड बंद करून टाका, थंड बंद करा, विद्यार्थ्यांना द्यायचं नाही. पण मी माझ्या पीएनं सांगितलं की विद्यार्थ्यांना थंड द्या. कशासाठी द्या? तर ते थंडसाठी काय चुळबुळ करणार नाहीत. त्यांची चुळबुळ कदाचित आमची भाषणं थांबावी म्हणून असेल, ती काही थंडासाठी चुळबुळ नाही. आणि म्हणून तुम्हाला थंडच नाही, तुमचा मेंदू थंड राहण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या उपकेंद्राचा आपण उद्घाटन सोहळा करतोय. थंड याचा अर्थ एवढ्यासाठीच घ्या की जसा तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे तसा माझ्या हातामध्ये देखील मोबाईल आहे. 1000 मध्ये एखादा मेसेज विद्यार्थ्यांकडनं असा येतो की मी नाराज झालेलो आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे, आता 2 वर्ष आपण परीक्षा घेतल्या नाहीत, 2 वर्ष आपण ऑनलाईन एक्झाम घेतली तरी कुठं कोण डिप्रेशनमध्ये आलं नाही, पण आता ऑफलाईन एक्झाम घ्यायची सुरुवात केल्यानंतर विद्यार्थी डिप्रेशनमध्ये येतात. मी त्यांच्या मानसिकतेला चॅलेंज करत नाही. मी थंड डोक्याने विचार करा ह्याचा शब्दप्रयोग एवढ्यासाठीच केला की आपल्याला आपल्या पालकांचं जे काही म्हणणं आहे किंवा जी काय अपेक्षा आहे किंवा शिक्षकांची जी अपेक्षा आहे ती थंड डोक्यानं पूर्ण करायची आहे. आणि म्हणून ऑफलाईन एक्झाम देत असताना देखील भुजबळ साहेब आम्ही सगळे पर्याय दिले. काही विद्यार्थ्यांची संघटना माझ्याकडे आली, त्यांनी मला सांगितलं की 2 वर्ष आम्हाला लिहायचा सराव नाही, त्याच्यामुळे 3 तासात आमचा पेपर लिहून होणार नाही. आम्ही 3 तासाचे 3 तास 45 मिनिटं केली. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सगळंच डोक्यामध्ये सरमिसळ होते सगळ्या विषयांची,
त्याच्यामुळे सलग पेपर तुम्ही घेऊ नका. आम्ही प्रत्येक पेपरमध्ये 2 दिवसाची गॅप द्यायचा देखील निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर अजून एक मागणी पुढे आली की याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग एवढं जर करतोय तर अजून एक आमची विनंती आहे, पेपर कसा असणार आहे त्याची क्वेश्चन बँक देखील देऊन टाका. साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याला आश्चर्य वाटेल, देशातलं महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य आहे की 2-2.5 वर्षामध्ये जी विद्यार्थ्यांची मानसिकता बनलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवण्यासाठी, त्या एका न्यूनगंडातनं कोरोनाच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रत्येक विद्यापीठानं क्वेश्चन बँक देखील घ्यायचा निर्णय दिला. पण त्याच्यामधले माझ्यासारखे जे काही विद्यार्थी आहेत, माझ्यासारखे विद्यार्थी मी म्हणतोय 0.001%, त्यांनी सांगितलं की 1 ला 10 प्रश्न देण्यापेक्षा जे 10 च्या 10 प्रश्न कुठचे येणार आहेत ते जर आम्हाला दिलेत तर अजून आम्हाला सोपं जाईल. तर मी या मानसिकतेला दोष देतो कारण आपण 2-2.5 वर्षामध्ये ज्या प्रसंगात गेलोय त्या प्रसंगाने या कोरोनासारख्या महामारीनं आपल्या सगळ्यांना असं बनवलेलं आहे. पण त्याच्यातनं आपण सगळ्यांनी मिळून बाहेर येऊया एवढीच कळकळीची विनंती करतो. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे साहेब उपस्थित राहिले, भारतीताई आपण उपस्थित राहिला, भुजबळ साहेब उपस्थित राहिले, याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक खात्याचा प्रमुख म्हणून आभार मानतो, आपल्या विद्यार्थ्यांचे देखील आभार मानतो. तुमच्या भविष्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.